गुड आफ्टरनून ऑल द स्टूडेंट। क्रॉप साइंस पेपर नंबर एक चैप्टर कॉटन। कॉटन म्हणजे कापूस। तर कापसा संदर्भात आपण माहिती घेत आहोत। तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण कापसाच्या विषयी जे अजून काय ठराविक माहिती ती घेणार आहेत। तर क्वालिटी ऑफ अ कॉटन, क्वालिटी ह्याचा अर्थ आहे गुणवत्ता। तर कापसाची गुणवत्ता आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये कापूस विक्रीला दिला जाईल त्यावेळेस कापसाची गुणवत्ता कशा पद्धतीने आपण या ठिकाणी चेक करणार आहे, कशा पद्धतीने त्याचं निरीक्षण करणार आहे, हे जरा म्हणलं जातं क्वालिटी ऑफ अ कॉटन। तर बघा, द कॉटन गेट प्राईस इन द मार्केट ऑन द क्वालिटी ऑफ अ फायबर विच इज जज्ड इन टर्म्स ऑफ। तर कोणकोणत्या गोष्टी आहेत, तर आपल्याला कापसाची गुणवत्ता माहिती करून घेण्यासाठी किंवा कापसाची गुणवत्ता ठरवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपण या ठिकाणी चेक करणार आहे त्याच्या संदर्भात। तर एक नंबर काय, स्टेपल लेंथ। सेकंड नंबर फाईननेस। थर्ड नंबर आहे मॅच्युरिटी। चार नंबर आहे स्ट्रेंथ। पाच नंबर आहे गायनिंग पर्सेंटेज। तर या गोष्टींचा आपण वापर करून कापसाची गुणवत्ता कशी असेल हे आपण ठरवणार आहे। तर बघा, एक नंबर काय म्हणते की स्टेपल लेंथ। स्टेपल लेंथ म्हणजे काय, की ज्यावेळेस कापसापासून धागा तयार केला जातो त्यावेळेस त्या धाग्याची जी लांबी असेल ती कितपर्यंत असेल, कुठंपर्यंत असेल, त्याला स्टेपल लेंथ असं म्हटलं जातं। जो आपण धागा तयार करणार आहे त्या धाग्याची लांबी कुठंपर्यंत असेल किंवा कशी असेल याला स्टेपल लेंथ असं म्हटलं जातं। बघा, तर काय आहे त्याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन आहे, इट इज मीन्स फायबर लेंथ ऑफ अ कॉटन। तर काय म्हटलं की आपण त्या धाग्याची जी लांबी असेल त्याला स्टेपल लेंथ म्हटलं जातं। स्टेपल लेंथ इज मेजर्ड बाय होलो मेजरमीटर। तर ते बघा की जी लांबी असेल, त्या कापसाची जी लांबी असेल ती हॅलो मेजरमेंट या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने या ठिकाणी त्याची लांबी मोजली जाते, हॅलो मेजरमेंट। इन दिस मेथड फायबर आर कंबाइंड ऑन द सीड इटसेल्फ अँड द स्ट्रेंथ ऑफ फायबर इज मेजर्ड बाय ट्रान्सपरंट डिस्क अँड ग्रेडेड इन अ मिलीमीटर। तर बघा काय आहे, तर त्याची जी लेंथ आहे, त्याची जी लांबी आहे ती कशा पद्धतीने चेक केली जातील, तर त्याच्यामध्ये तीन रेटिंग आहेत। तर किती आहेत, लाँग स्टेपल, मिडियम स्टेपल आणि शॉर्ट स्टेपल, ह्या तीन पद्धतीमध्ये कापसाची आपण लेंथ लांबी मोजू जाईल। तर बघा, लाँग स्टेपलमध्ये किती असेल, तर 22 मिलीमीटर किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर त्याला म्हटलं जातं की लाँग स्टेपल। मिडियम 17 ते 22 मिलीमीटर असेल तर ते मिडियम स्टेपल आलं, आणि 17 जर कमी मिलीमीटर किंवा त्याची जर लांबी असेल किंवा त्याची साईज असेल तर ते आलं शॉर्ट स्टेपलमध्ये। तर हे आलं स्टेपल लेंथ। त्याच्यानंतर सेकंड आहे फाईननेस। फाईननेस म्हणजे काय, बघा की ज्यावेळेस आपण कपड्याच्या दुकानामध्ये जातो तर आपल्या घरचे काय करतात किंवा आपण काय करत असतो की कापसाला किंवा ते जे कापड असेल ना ते कापड आपण हाताच्या चिमट्यामध्ये धरून आपण या ठिकाणी त्याला चेक करत असतो, बघत असतो, त्याला फाईननेस असं म्हणतात। तर आपण हातामध्ये हाताच्या अंगठ्यानी किंवा बोटाने आपण काय करत असतो की त्याची कशी त्याची लेंथ कशी आहे किंवा त्याचं फाईननेस कसं आहे, त्याचं टेक्स्चर्स कसं आहे, त्याची रचना कशी आहे, हे आपण त्याच्यावरून आपण कापड चांगलं आहे, हलकं आहे किंवा कसं आहे ते त्याच्यावरून आपण ठरवत असतो, त्याला फाईननेस असं म्हणतात। तर काय म्हणले, दिस टर्म इज ॲप्लाइड टू फील ऑफ अ कॉटन। फील ऑफ कॉटन, फील म्हणजे त्याचा एक आपल्याला एक वेगळा अनुभव येत असतो, आपल्याला ते हातात धरल्या आपल्याला कळते की ते बरोबर आहे किंवा चांगलं आहे की नाही, की जे काय असेल ते आपल्याला हातात धरल्या एक वेगळं फिलिंग येत असतं त्याला। दिस टर्म इज ॲप्लाइड टू द फील ऑफ अ कॉटन, ठीक आहे, तर आपलं एक फील येत असतं। द फील मे बी सॉफ्ट ऑर सिल्की। तर ते आपण काय असतं की ज्यावेळेस आपण हातात धरतो त्यावेळेस ते मऊ आहे का किंवा मुलायम आहे का किंवा हार्ड आहे का, हार्ड म्हणजे कठीण आहे का, तर त्याच्यावरून आपण लक्षात येतं की ते कापड, जे कापड असेल ते कापडाची क्वालिटी कोणती आहे। तर इट्स फील मे बी सॉफ्ट म्हणजे मऊ असेल किंवा सिल्की असेल। त्याच्यानंतर बघा, इट मे बी सॉफ्ट ऑर सिल्की। फील इज असोसिएटेड विथ फायबर
डायमीटर अँड वेट. तर त्याचं जे त्याचा जो फील येणार आहे कापसाचा किंवा त्या कापडाचा जे आपण कापड घेत असेल त्याचा जो फील येणार आहे त्याचा जो अनुभव येणार आहे तो कसा असेल, तर तो कधी असू शकतो की फायबर डायमीटर, तर तो जो फील असेल तर त्या डायमीटरवरती आपण हातात कापड घेतल्यानंतर त्या कापडाची रुंदी कितपत आहे त्या डायमीटरवरती तो डिपेंड असेल. किंवा वेट किंवा त्याचं वजन किती आहे या दोन गोष्टीच्या वरती त्या कापडाचा फील फाईननेस ज्याला आपण फाईननेस म्हणतो तो त्याच्यावरती अवलंबून असेल. फाईननेस इज द मेन फायबर वेट पर युनिट लेंथ. तर फाईननेस ज्यावेळेस आपण मोजत असतो त्यावेळेस फायबर वेट म्हणजे कापसाची वजन आणि त्याची असणारी लेंथ म्हणजे लांबी ह्याचं एक आपण कॅल्क्युलेशन करून त्याचं फाईननेस काउंट करत असतो किंवा फाईननेस त्याचा मोजत असतो. त्याच्यानंतर आहे तीन नंबर आहे मॅच्युरिटी. मॅच्युरिटी म्हणजे बघा मॅच्युरिटी या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे की मॅच्युरिटी म्हणजे काय की प्रौढ अवस्था किंवा पिकलेली अवस्था. तर कशी समजा आपण जर कापूस असेल किंवा आपण कापूस तर मॅच्युअर आहे का त्याच्यामध्ये मॅच्युरिटी किती आहे कशी आहे हे कसं लक्षात येईल. इट इंडिकेट द डिग्री ऑफ फॉर्मेशन ऑफ सेल्युलेज इन द फायबर और थिकनेस ऑफ इट्स अ सेल वॉल. तर काय असतं बघा ज्यावेळेस जे पेशी असतात त्याच्यामध्ये सेल्युलोजचा प्रकार असतो. सेल्युलोज त्याच्यामध्ये कितपत सेल्युलोज आहे इट इंडिकेट द डिग्री ऑफ फॉर्मेशन ऑफ अ सेल्युलोज. त्या कापसापासून आपण किती प्रमाणात सेल्युलोज तयार करू शकतो ह्याच्यावरतीची मॅच्युरिटी अवलंबून असते. तर बघा सेल्युलोजचे डेफिनेशनसुद्धा काय दिले स्ट्रक्चरल कार्बोहायड्रेट टेक्स पार्ट इन द फॉर्मेशन ऑफ अ सेल वॉल. तर सेल वॉल तयार करण्यासाठी जो एक ठिकाण स्ट्रक्चर तयार सेल वॉल पेशीमधला जो सेल वॉल असेल किंवा आपल्या जी पिकं असतील किंवा त्याच्यामध्ये जे सेल्स असतात त्या सेल्समधला जो सेल वॉल त्याला सेल्युलोज असं म्हटलं जातं. तर त्याला सेल्युलोज तर याच्यामध्ये आपल्या कापसाच्या त्या फायबरमध्ये असेल कापसामध्ये किती प्रमाणात सेल्युलोज आहे त्याच्यावरती मॅच्युरिटी डिपेंड असते. इट इंडिकेट द डिग्री ऑफ फॉर्मेशन ऑफ सेल्युलोज इन द फायबर और थिकनिंग ऑफ इट्स सेल वॉल. काय म्हणले बघा नेक्स्ट इन कॉटन देअर आर थ्री टाईप्स ऑफ फायबर. तर कापसामध्ये तीन प्रकारचे वेगवेगळे फायबर्स असतात बघा. तर कुठली थिक वॉल्ड त्याला मॅच्युअर फायबर्स असं म्हणायचं. थिक वॉल्ड म्हणजे समजा त्याच्या ज्या वॉल्स असतील त्याच्या भिंती असतात सेल्युलोजच्या छोट्या छोट्या तर त्या जर भिंती थिक असतील जाड असतील तर त्याला आपण काय म्हणायचं की दिस इज कॉल्ड एज अ मॅच्युअर फायबर. समजा जर थीन असतील थीन म्हणजे काय एकदम पातळ जर त्या भिंती असतील तर त्याला म्हणायचं इनमॅच्युअर फायबर्स. आणि इंटरमिडिएट म्हणजे समजा त्याच्या जी भिंती आहे ते पूर्णपणे जाड पण नाहीत आणि त्या पूर्णपणे सॉफ्ट पण नाहीत किंवा थिक पण नाहीत थीन पण नाहीत पातळ पण नाहीत तर त्याला आपण जे मजेच असतात त्याला हाफ मॅच्युअर सेल्युलोज असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा की ज्यावेळेस आपण मॅच्युरिटी टेस्ट म्हणजे आपण जे कापूस आहे तो कापूस पूर्णपणे मॅच्युअर झाला आहे का नाही पिकला आहे का नाही तर हे करायचं असेल तर एक मॅच्युरिटी टेस्ट असते. तर काय मॅच्युरिटी टेस्ट कन्सिस्ट ऑफ टेस्टिंग ऑफ फायबर. त्याच्यामधला जो फायबर असतो फायबरचा पार्ट असतो ते आपण चेक केला जातो. तर कशा पद्धतीने चेक केला जातो विथ 80% कॉस्टिक सोडा सोल्युशन अँड एक्झामिन अंडर द मायक्रोस्कोप. तर ते जे मायक्रोस्कोप सूक्ष्मजीवाच्या किंवा सूक्ष्मदर्शीच्या साह्याने आपण तो चेक केला जातो. तर त्याच्यासोबत पहिल्यांदा कॉस्टिक सोडा त्याच्यामध्ये मिक्स केला जातो कॉस्टिक सोडा आणि कॉस्टिक सोडाचं मिक्स करून त्याच्यापासून त्याची मॅच्युरिटी टेस्ट आपण चेक केली जाते. मॅच्युरिटी ऑफ फायबर डिपेंड्स अपॉन टाईप ऑफ व्हरायटी इन्व्हायरमेंटल कंडिशन ड्युरिंग द क्रॉप ग्रोथ. तर टाईप ऑफ व्हरायटी तर आपण बघा की अमेरिकन व्हरायटीज बघितले त्या कापसाचे कोणकोणते वेगवेगळे जाळे तर लक्ष्मी वरलक्ष्मी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत. तर ती कोणती जातीचा आपण या ठिकाणी कापूस लावलेला आहे त्याची व्हरायटी कोणती आहे त्या व्हरायटीचा प्रकार कोणता आहे या सगळ्या गोष्टीवरती मॅच्युरिटी टेस्ट अवलंबून असते. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पार्ट काय म्हटलं आहे की फायबर स्ट्रेंथ ते पण आपल्या कापसापासून धागा तर तयार झाला परंतु त्या धाग्यामध्ये स्ट्रेंथ त्याच्यापासून जो फायबर तयार होतो त्याच्यामध्ये स्ट्रेंथ किती आहे म्हणजे त्याची शक्ती किती आहे त्याची ताकद किती आहे किंवा तो धागा लवकरात लवकर तुटणार नाही का
तर ज्या गोष्टी ह्या गोष्टी ज्यावेळेस आपण चेक करतो त्याला फायबर स्ट्रेंथ असं म्हटलं जातं. तर काय फायबर स्ट्रेंथ? इट इज डिटरमाइंड ॲज अ सिंगल फायबर स्ट्रेंथ और फायबर बंडल स्ट्रेंथ. सिंगल फायबर स्ट्रेंथ असेल किंवा बंडलमध्ये, तर काय म्हटलंय? द फायबर स्ट्रेंथ इज जज्ड बाय स्टेलिओमीटर. तर हा बघा की फायबर कापसापासून जो तयार होणारा धागा असेल त्याच्यामध्ये कितपत स्ट्रेंथ आहे, ते खरंच स्ट्रॉंग आहे का, तर हे चेक करण्यासाठी आपणाला स्टेलिओमीटर नावाचा जो इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्या सहाय्याने आपण फायबर स्ट्रेंथ चेक करत असतो किंवा फायबर स्ट्रेंथ आपण या ठिकाणी मोजून काढत असतो. फाय नंबर आहे गायनिंग पर्सेंटेज. तर बघा गायनिंग पर्सेंटेज म्हणजे काय? इट इज अ फिगर शोविंग द प्रपोर्शन ऑफ लिंड बाय वेट इन 100 parts ऑफ अ सीड कॉटन. तर गायनिंग पर्सेंटेज म्हणजे काय बघा? तर कापसापासून कपडे तयार करण्याचा, समजा येते आपण आपल्यापासून 2 किलो 4 किलो किंवा 1 क्विंटल आपण कापूस आपण उत्पादन केला, परंतु त्या असणाऱ्या कापसापासून किती प्रमाणात कपडे तयार होतात त्याला गायनिंग पर्सेंटेज असं म्हणलं जातं. इट इज अ फिगर शोविंग दॅट प्रपोर्शन ऑफ लिंट बाय वेट इन 100 parts ऑफ अ सिल्क कॉटन. तर बघा 100 सिल्क कॉटनपासून किती आहे, तर काय म्हटलं? द फिगर शोविंग द प्रपोर्शन ऑफ अ लिंट बाय वेट 100 parts ऑफ द कॉटन. जर समजा 100 पार्ट्सचे असतील, समजा 100 जर कापसाचे पार्ट्स असतील, त्याच्यापासून एकच लिंट, एकच कापड या ठिकाणी तयार होत असतं. अ कापूस विथ हाय गायनिंग पर्सेंटेज ऑलवेज फेंच द प्रीमियम प्राईस. तर काय म्हटले बघा की समजा जो कापूस असेल त्या कापसापासून किती प्रमाणात आपण कपडे तयार करू शकतो, किती प्रमाणात आपण कापड तयार करू शकतो त्याला गायनिंग पर्सेंटेज असं म्हणतात. पण जो समजा एखादा आपल्याकडं आपण जे कापसाचे उत्पन्न घेतो तर त्या कापसाच्या उत्पन्नापासून जर जास्तीत जास्त कापड तयार होत असेल तर त्याला मार्केटमध्ये नेहमीच इट हॅविंग अ हायर प्रीमियम प्राईस, म्हणजे पूर्णपणे त्याला मार्केटमध्ये जास्तच किंमत असणार आहे, ह्या तर काय वाद नाही. इट इज ऑल्सो टेकन ॲज अ इंडेक्स ऑफ अ यील्ड ऑफ अ कॉटन इन टर्म्स ऑफ अ किलोग्राम लिंट पर हेक्टर. तर बघा जे कॉटनचं जे आहे, तर कॉटन ज्यावेळेस चेक केला जातो त्याचे लिंट, त्याच्यामध्ये गायनिंग पर्सेंटेज ज्यावेळेस चेक केलं जातं, तर किती कशा प्रकारे चेक केलं जाईल? तर किलोग्राम लिंट पर हेक्टर, तर त्याला गायनिंग पर्सेंटेज. तर फक्त आपल्या टर्म एवढीच लक्षात ठेवायचं आहे की कापसापासून कपडे तयार करण्याची जी प्रक्रिया असेल किंवा जो आपण ठराविक कापूस पिकवलेला आहे त्याच्यापासून कितपत कपडे तयार होतात, कापड कशा पद्धतीचं तयार होतं त्याला गायनिंग पर्सेंटेज असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्लांट प्रोटेक्शन. प्लांट प्रोटेक्शन म्हणजे काय? तर आपण पिकाची घेणारी काळजी त्याला प्लांट प्रोटेक्शन असं म्हटलं जातं. तर बघा इम्पॉर्टंट पेस्ट ऑफ अ कॉटन, तर कापसावरती पडणाऱ्या महत्त्वाच्या कीड रोग, कापसावरती पडत असणारी महत्त्वाचे कीड रोग बघा. तर काय म्हटलंय? कॉटन पेस्ट आर डिवाइडेड इंटू 2 groups. तर कापसावरती जे कीड रोग पडतात तर त्याचं 2 विभागामध्ये त्याचं विभाजन करण्यात आलेलं आहे. कापसावरती पडणाऱ्या कीड रोगीचं 2 विभागामध्ये या ठिकाणी त्याचं डिस्ट्रिब्युशन झालं म्हणून किंवा ती डिवाईड केलं गेलेलं आहे. तर पहिलं आहे प्री फ्लावरिंग पेस्ट आणि सेकंड आहे पोस्ट फ्लावरिंग पेस्ट. तर प्री फ्लावरिंग म्हणजे कापसाला फुलं येण्याच्या पूर्वीची जी पेस्ट असेल त्याला प्री फ्लावरिंग पेस्ट असं म्हणतात, आणि कापसाला फुलं येण्याच्या नंतरची किंवा फुलं आल्यानंतर जी पेस्ट जी कीड रोग त्याच्यावरती पडते त्याला पोस्ट फ्लावरिंग पेस्ट असं म्हणतात. तर प्री फ्लावरिंग पेस्टमध्ये काय कोणते आहेत बघा? दिस आर युजली सकिंग टाईप पेस्ट अटॅक ऑन द क्रॉप बिफोर फ्लावरिंग. ज्यावेळेस फ्लावरिंग म्हणजे फुलं आलेली नसतात, तर फुलं येण्याच्या पूर्वी त्याच्यामध्ये कुठली जर पेस्ट असेल तर त्याला काय असलं म्हणतात की सकिंग टाईप पेस्ट. सकिंग म्हणजे काय? की रस शोषून घेणारी जी कीड असेल त्याला सकिंग टाईप पेस्ट असं म्हणतात. तर कुठले कुठले आहेत बघा? ॲफिड्स, जॅसी, थ्रिप्स, व्हाईट प्लाईज अँड माइट्स. ॲफिड्स म्हणजे तुडतुडे. तर बघा की ह्याच्यामध्ये आपल्याला मराठीतले नावं लक्षात ठेवण्याच्या ऐवजी इंग्रजीमध्येच नावं आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे.
तर ॲफिड, जॅसिड, थ्रिप्स. थ्रिप्स म्हणजे काय? हे काय करत असतात बघा, फाईट फ्लायज म्हणजे पांढरी माशी असतील किंवा माईट असतील म्हणजे तुडतुडे मावा असतील, तर मावा असेल तर हे जे काय करत असतात की त्या फांदीवरती जाऊन, कापसाच्या फांदीवरती जाऊन कापसामधला जो पूर्णपणे रस असेल तो रस पूर्णपणे शोषून घेत असतात, त्याला सकिंग टाईप पेस्ट असं म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये बघा आपल्याला एक नंबरला आहे ॲफिड्स. तर बघा हे जे सकिंग टाईप पेस्ट असतात तर काय म्हणतं त्याचं नेचर ऑफ डॅमेज लक्षात घ्या, नेचर ऑफ डॅमेज. तर ते कशा पद्धतीने नुकसान करून आणतात, सकिंग टाईप जे पेस्ट असतात त्याचं नेचर ऑफ डॅमेज म्हणजे कशा पद्धतीने आपल्या कापसावरती ते डॅमेज करत असतात, कशा पद्धतीने कापसाला नुकसान पोहोचवत असतात. तर नेचर ऑफ डॅमेज काय, ऑल दिस पेस्ट सक द सेल सॅप फ्रॉम यंग शूट, लिव्स, ब्रॅक्स अँड बॉल्स. हे ते काय करत असतात, जे सकिंग टाईप पेस्ट असतात त्या ऑल दिस पेस्ट तर काय करत असतात की ते पूर्णपणे रस शोषून घेत असतात त्या पिकावरचा की त्या प्लॅन्ट्समधला जो रस आहे तो पूर्णपणे शोषून घेत असतात. ऑल दिस पेस्ट सक द सेल सॅप फ्रॉम यंग शूट्स. यंग शूट म्हणजे जी पानं नवीन आहेत, हिरवीगार पानं आहेत, जे आता सध्याच तयार झाले आहेत त्याला यंग शूट असं म्हणतात. तर यंग शूट, लिव्ज, लिव्ज म्हणजे पानं, ब्रॅक्ट, बॉल्स, बॉल्स म्हणजे बघा बोंडं, तर ती बोंडं असली पानं, त्याच्यानंतर यंग शूट्स, यंग शूट म्हणजे जे अजून लहान लहान फांदी आलेले असतात, या सगळ्यांना ह्या जे पेस्ट काय करत असतात, ही जी कीड काय करत असतात त्याच्यामधला जो रस आहे तो रस पूर्णपणे शोषून घेत असतात. द रिझल्ट इन डिफॉलेशन ऑफ लिव्स अँड बॉल्स अल्टिमेटली रिड्यूस द इल्ड. तर काय होत असतं, ह्या ज्या पेस्ट असतात ह्या पेस्ट त्यामधल्या पानामधला पूर्णपणे रस शोषून घेतात, खोडामधला पूर्णपणे रस शोषून घेतात, आणि अशा पद्धतीने त्याचे जे पानगळती ज्याला की डिफॉलेशन म्हणून पूर्णपणे अशा पद्धतीने काय होत असते की पानगळती होत असते, डिफॉलेशन ऑफ लिव्स. काय होत असते त्याच्यामधून पानगळती होत असते, त्याच्यासोबत भोंड जे आहेत, जे भोंड आलेले असतात या भोंडासुद्धा गळती होत असते. तर म्हणजे अशा पद्धतीने डिफॉलेशन, आणि अशा जर पानगळती झाली तर त्यामुळे काय होत असतं की त्याचा परिणाम जो आहे हो आपल्या उत्पन्नावरती नक्कीच पडत असतो. तर त्याच्यामध्ये बघा कंट्रोल मेजर्स, कंट्रोल मेजर्स तर ते कशा पद्धतीने आपला नियंत्रित आणायचं आहे, त्याला सी एम याचा अर्थ आपल्याला लक्षात केला जाईल की कंट्रोल मेजर्स. तर काय केलं जाईल की सीड ट्रीटमेंट विथ कार्वोफुरॉन ॲट द रेट 5% बाय वेट. तर त्याच्यावरती बीज प्रक्रिया केली जाईल, बीज प्रक्रिया. तर कशा पद्धतीने बीज प्रक्रिया केली जाईल, कार्वोफुरॉन, कार्वोफुरॉनची बीज प्रक्रिया त्याच्यावरती केली जाईल. कशा 5% 5% वेटनी कार्वोफुरॉनची सीड ट्रीटमेंट केली जाईल, किंवा ॲप्लिकेशन ऑफ 10% 4-8 ग्रॅन्युल्स ॲट द रेट 1 gram पर स्पॉट ॲट द टाईम ऑफ सोविंग. तर 4-8 नावाचे ज्या पावडर असते, 4-8ची जी पावडर असते त्या 4-8च्या पावडरचा त्याच्यावरती सुद्धा उपयोग केला जाईल. स्प्रेइंग ऑफ सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड लाईक डायमिथोरेट और फॉस्फोमिडॉन किंवा मिथाइल डिमिथॉन. तर असे जे इन्सेक्टिसाइड म्हणजे कुठल्याही प्रकारचे, मला सांगायचं आहे की कीडनाशक, कीडनाशक जे त्याला इन्सेक्टिसाइड आपण म्हटलं जातं इंग्रजीमध्ये, तर अशा पद्धतीचे कीडनाशकांचा वापर करून आपण त्या सकिंग टाईप पेस्ट म्हणजे रस शोषून घेणाऱ्या जे कीडे आहेत यांना आपण या ठिकाणी नष्ट करू शकत असतो किंवा त्याच्यावरती कंट्रोल मिळवत असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे त्याच्यामध्ये की आपण जो पहिला बघितला की प्री फ्लावरिंग पेस्ट पहिला बघितला, आणि आता जो आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहे तो आहे पोस्ट फ्लावरिंग पेस्ट. पोस्ट फ्लावरिंग पेस्ट म्हणजे ज्यावेळेस फ्लावरिंग म्हणजे फुले येतात कापसाला, ज्यावेळेस फुले येतात आणि फुलं आल्यानंतर जी त्याच्यावरती पेस्ट पडते किंवा ज्या त्याच्यावरती कीड येतात त्याला पोस्ट फ्लावरिंग पेस्ट असं म्हणलं जातं, पोस्ट फ्लावरिंग पेस्ट. तर काय बघा, दिस पेस्ट अटॅक कॉटन क्रॉप आफ्टर फ्लावरिंग. तर पोस्ट फ्लावरिंग पेस्ट काय करत असते की ज्यावेळेस
फुलं आल्यानंतर दिस बेस्ट ॲट अ कॉटन क्रॉप आफ्टर फ्लावरिंग, म्हणजे फुलं आल्यानंतर त्याच्यावरती या कापसावरती त्याचा अटॅक होत असतो किंवा कापसावरती ते हल्ला चढवत असतात. तर कुठले आहेत दीज पेस्ट? आर तर कोणकोणत्या पेस्ट आहेत बघा, की बॉलवर्म किंवा स्पॉटेड बॉलवर्म, अमेरिकन बॉलवर्म, पिंक बॉलवर्म. तर बघा बोंडाळी, थोडक्यात काय म्हणायचं याला की बॉलवर्म ह्याचा अर्थ आहे बोंडाळी. तर बोंडाळी त्याच्यावरती पडत असते म्हणजे रेड. त्याच्यानंतर काय म्हणलं नेक्स्ट, रेड कॉटन बग, म्हणजे लाल रंगाच्या जे छोटे कीड असतात त्याला रेड कॉटन बग म्हटलं जातं. त्याच्यानंतर व्हाईट कॉटन बग, व्हाईट कॉटन म्हणजे पांढऱ्या रंगाचे जे छोटे कीड असतात त्याला व्हाईट कॉटन बग म्हटलं जातं. तर हे बघा पोस्ट फ्लावरिंग पेस्ट. पोस्ट फ्लावरिंग म्हणजे ज्यावेळेस आपल्या फ्लावर्सवरती किंवा आपल्या क्रॉपवरती आपल्या पिकांवरती ज्यावेळेस फुलं येतात आणि फुलं आल्यानंतर जी पेस्ट पडते, जी किडी येते, त्याला पोस्ट फ्लावरिंग पेस्ट असं म्हटलं जातं. तर बघा बॉलवर्म, बॉलवर्म ह्याचा अर्थ आहे बोंडअळी. तर बॉलवर्म आर द मोस्ट सिरियस पेस्ट ऑफ क्रॉटन. तर कापसाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर कापसामध्ये येणारे बोंडअळी, बोंडअळी हे एकमेव कापसाच्या बाबतीमध्ये बोंडअळी हे एकमेव अशी पेस्ट आहे, अशी कीड आहे की जी सर्वाधिक जास्त परिणाम करत असते. बॉलवर्म आर द मोस्ट सिरियस म्हणजे जास्तीत जास्त परिणाम करत आणि जास्तीत जास्त जर डेंजरस पेस्ट म्हणली धोकादायक तर बोंडाळी. 25-30% रिडक्शन ऑफ ईल्ड ऑफ कॉटन इज ओनली ड्यू टू अटॅक ऑफ बॉलवर्म. समजा जर बोंडाळी कापसावरती जर बोंडाळी जर पडली तर त्याचा उत्पन्नावरती फार मोठा जास्त परिणाम होतो, म्हणजे जवळजवळ 25-30% उत्पन्न बोंडाळीच्या अटॅकमुळे किंवा बोंडाळीच्या हल्ल्यामुळे नष्ट होऊन जात असतं. किती? 25-30% उत्पन्न बोंडाळीमुळं या ठिकाणी पूर्णपणे बोंडाळी नष्ट करून टाकत असते. त्याच्यानंतर बघा बोंडाळी, तर आपण बघितलं की 3 types of bollworms, म्हणजे ह्या ज्या बोंडाळी आहेत ह्या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या बोंडाळी आपल्याला दिसून येतात. तर कोणकोणत्या 3 प्रकारच्या बोंडाळी दिसून येतात त्याच्यामध्ये कोणकोणत्या असेल? 1 स्पॉटेड बॉलवर्म. तर आपण 3 बघितल्या पाहिजे, तर स्पॉटेड आहे, 1 अमेरिकन बॉलवर्म आहे आणि 3 पिंक बॉलवर्म आहे. तर त्याच्यामध्ये 1 आहे स्पॉटेड बॉलवर्म. तर बघा नेचर ऑफ डॅमेज, म्हणजे नुकसान करण्याची काय, कशा पद्धतीने ते डॅमेज करेल किंवा कशा पद्धतीने ते नुकसान करत असेल. इनिशियली लार्वा फीड ऑन द ग्रोविंग शूट्स, लेटर ऑन इट फीड ऑन द बर्ड्स अँड बॉल्स. तर काय असतात ते लार्वा, म्हणजे जे आळे असतात त्या आळ्या काय करतात की त्याचा जो फांद्याचा वरचा भाग आहे किंवा फुटलेले जे फांदे आहेत त्या फुटलेल्या फांद्या ह्या आळ्या खाऊन टाकत असतात. नंतर काय करतात, तसंच ते बर्ड्स म्हणजे छोटी छोटी जी फुटवे असतात ते खाऊन टाकतात. त्याच्यानंतर जे बोंड असतं ते बोंड पूर्णपणे आळ्या ह्या खाऊन टाकत असतात. इनिशियली लार्वा फीड ऑन द ग्रोविंग शूट्स, म्हणजे ज्या वाढणारा आपण ज्यावेळेस कापूस लावतो ज्यावेळेस ज्या वाढणारे शेंड असतात, शेंडं जी आहेत ह्या आळ्या पूर्णपणे खाऊन टाकत असतात. त्याच्यानंतर पुन्हा त्याचे जे बोंड आलेले असतात ही बोंडं पूर्णपणे खाऊन टाकत असतात. दिस इन्फेक्टेड्स बॉल शो द होल्स फिल्ड विथ एक्झर्टा. तर काय होत असतं की त्या आळे काय करतात, ज्या बोंड असेल त्या बोंडावरती पूर्ण छोटी लहान अशी छिद्रं पाडून टाकतात, त्याच्यामध्ये छिद्रं निर्माण होत असतात. आणि जर छिद्र समजा जर ते बोंड आलेलं आहे, ते जर बोंड आपण पूर्णपणे दाबला तर त्याच्यामधून एक काळ्या रंगाचं घाण बाहेर येत असते. तर ह्या काय करतात, हे आहेत स्पॉटेड बॉलवर्म. सेकंड आहे अमेरिकन बॉलवर्म, अमेरिकन बॉलवर्म. तर त्याचं नेचर ऑफ डॅमेज कसं आहे, ते कशा पद्धतीने त्याच्यामध्ये हल्ला करतील. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ ग्राम पॉड बोरर और हिलोथियस बोरर. तर बघा काय म्हटलं आहे की कुठलाही बोरर असेल, ग्राम पॉड बोरर त्याला ग्राम पॉड बोरर असं म्हटलं जाईल, हिलोथियस बोरर सुद्धा म्हटलं जाईल. तर अमेरिकन बॉलवर्ममध्ये दिस लार्वा फीड ऑन द लीव्स स्क्वेअर आणि बॉल. तर काय म्हटलं आहे बघा, हे सेमच आहे की त्याच्या जे आळ्या असतील आळ्या काय करतील, पानांवरती ती पानं खाऊन टाकतील, फीडिंग ऑन द लीव्स. त्याच्यानंतर स्क्वेअर अँड बॉल्स म्हणजे ती जे भोंड असतील त्याच्या लार्वा आळ्या काय करतील, त्याच्या भोंड खाऊन टाकतील, त्याच्या पानं खाऊन टाकतील
किंवा व्हाइल फीडिंग हा पार्ट ऑफ द बॉडी ऑफ लार्वा रिमेन आउटसाइड द बॉल. तर बोंडाळी तर हे काय करत असतात की ज्यावेळेस फीडिंग ज्यावेळेस त्या समजा जी बोंड आहे त्या बोंडाला ज्यावेळेस ती होल पडत असतात त्या होल पडताना त्याचा त्या बॉडीचा जो अर्धा पार्ट आहे अर्धा भाग आहे तो पूर्णपणे आतमध्ये आतमध्ये पूर्णपणे जाऊन त्या बोंडाळी या ठिकाणी पूर्णपणे कापसाची बोंड आहे ती नष्ट करून टाकत असतात. हे आहे अमेरिकन बॉलवर. म्हणजे ह्याच्यामध्ये मला सांगायचं काय की ह्या ठिकाणी याच्यामध्ये असा विशेष काय असा फरक नाही. हे ज्या बोंडाळी या सगळ्या म्हणजे स्पॉटेड बॉलवर्मा असेल अमेरिकन बॉलवर्मा असेल किंवा पिंक बॉलवर्मा असेल तर ह्याचं मेन पर्पज एकच आहे की त्याचं मेन उद्दिष्ट एकच आहे की ते काय करत असतात की बोंड खाऊन टाकत असतात. तर थर्ड आहे पिंक बॉलवर्मा. तर पिंक बॉलवर म्हणजे काय म्हणला इट बोर्स इन टू द बॉल अँड फीड ऑन अ इनर कंटेंट. तर काय करतात जे बोंड असतील त्या बोंडच्या आतमध्ये त्याला छिद्र पाडून आतमध्ये त्या आळ्या जातात आणि आतमध्ये गेल्यानंतर आतमधला जो इनर बार्स आहे आतमधला बोंडाचा जो आतमधला पूर्ण भाग आहे तो खाऊन टाकत असतात. एक्स्ट्रीमली नो साईन ऑफ डॅमेज इज सीन ड्रॉफिंग ऑफ अफेक्टेड बॉल्स टेक्स प्लेस. तर समजा ह्याच्यामध्ये विशेष काय पिंक बॉलवरचं काय विशेष आहे बघा की जर आपण बाहेरून जर जो आपण बोंड त्या कापसा जर बोंड बघितली तर कापसाची बोंड पूर्णपणे बाहेरून योग्य दिसतात परंतु जर जवळून गेलं तर त्याच्यामध्ये एक थोडंसं छिद्र पाडून त्याच्यामध्ये आळी पूर्ण आत गेलेली असते आणि त्यामुळे काय होत असतं की बाहेरून दिसणारी बोंड जरी व्यवस्थित दिसत असली तर आतमध्ये पूर्णपणे खराब झालेले असतात आणि एका दिवशी ते पूर्णपणे बोंड काय होत असतात नष्ट होतात किंवा खाली पडून जातात मरून जातात. ड्रॉफिंग ऑफ अफेक्टेड बॉल्स टेक्स प्लेस म्हणजे ड्रॉफिंग म्हणजे ते खाली पडून जातात नष्ट होऊन जात असतात. तर ही आहे पिंक बॉलवर्म. पिंक बॉलवर्म तर बघा कापसामधला सर्वाधिक डेंजरस सर्वाधिक जर भयानक प्रकारचा जर कुठला जर पेस्ट असेल किंवा कुठली जर कीड असेल तर ते आहे बोंडाळी. ते आहे बोंडाळी. तर बघा त्याच्यामध्ये आपण नेक्स्ट काय बघतो की कंट्रोल मेजर्स. तर जर समजा जर आपल्या शेतामध्ये जर बोंडाळी आली असेल तर बोंडाळी कशा पद्धतीने आपण या ठिकाणी त्याच्यावरती कंट्रोल करणार आहे कशा पद्धतीने ते नियंत्रणात आणणार आहे. कंट्रोल मेजर स्प्रेईंग ऑफ इंडोसल्फान 0.06%. तर समजा सध्या इंडोसल्फानना शासनातून बंदी आहे परंतु जर समजा असे बोंडाळी असेल तर त्याच्यावरती इंडोसल्फानचा आपण या ठिकाणी स्प्रे घेऊ शकतो किंवा क्युनालोफॉस किंवा मोनोकॉर्टिफॉस. तर ही जी आहेत बघा तर अशा पद्धतीच्या केमिकलचा त्याच्यावरती मारा करू शकतो किंवा स्प्रे घेऊ शकतो क्युनालोफॉस किंवा मोनोकॉर्टिफॉस प्रत्येकी 15 दिवसाच्या गॅपनुसार आफ्टर द 15 डेज इंटरवल. किंवा बघा की स्प्रेईंग ऑफ सिंथेटिक पायरोथॉइड्स लाईक सायपरमिथेरिन. तर सायपरमिथेरिन नावाचं जे केमिकल आहे ह्याचासुद्धा आपण त्याच्यावरती स्प्रे घेऊ शकतो. किती 3 मिली 10 लिटरमध्ये 3 मिली हे टाकून अशा पद्धतीने स्प्रे घेऊ शकतो. किंवा प्रीमिथेरिन नावाचं जे केमिकल्स आहे त्याच्यासुद्धा आपण त्याच्यावरती स्प्रे घेऊ शकतो. किंवा कशा पद्धतीने की 2 मिली तर 10 लिटरमध्ये 2 मिली अशा पद्धतीने आपण त्याचा स्प्रे घेऊ शकतो. तर कधी इट इज रिकमेंडेड अंडर सिव्हिअर कंडिशन ओनली. जर समजा कापसाचा जर त्याच्यावरती बोंडाळीचा जर जास्तीत जास्त परिणाम असेल किंवा सिव्हिअर कंडिशन असेल धोकादायक कंडिशन असेल तर अशावेळी आपण त्याचा स्प्रे घेऊ शकतो. थर्ड नंबर म्हणले की स्प्रेईंग ऑफ NPV बायो इन्सेक्टिसाईड. तर हे जे स्प्रेईंग आहे ह्याचं जे आपण जेव्हा त्याचं स्प्रे करतो तर बायो NPVचा आपण लॉंग फॉर्म सांगितलं आहे बघा न्यूक्लिओ पॉलिओ हेड्रोव्हायरस. तर अशा पद्धतीचा त्याच्यावरती स्प्रे घेऊन आपण बॉलवर्म्स म्हणजे बोंड आळी याचा आपण या ठिकाणी कंट्रोल नियंत्रणात आणू शकतो.